सर्व मीडिया भावांचे तसेच कमिटी व महाजनांचे स्वागत करतो. श्री देवी भगवतीचे नूतन मंदिर व नूतन मूर्ती प्रतिष्ठापना 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. सर्व कार्यक्रमाचा आढावा समितीचे सचिव राजभक्ती. धन्यवाद. हा कपिलेश्वर देवस्थान कमिटी म्हणजे भगवती देवस्थान कमिटीचा प्रेसिडेंट देवेंद्र नवळीकर माझ्याबरोबर असा सचिव राज भकले खजिनदार संजय ढवळीकर एकांनी मोहनदास भकले संदीप ढवळीकर आणि व्हाईस प्रेसिडेंट संदीप भकले. आमचे 2 ते 5 पर्यंत देवाची प्रतिष्ठापन देवीची प्रतिष्ठापना खूप कार्यक्रमाने जावपाचे असतात. कार्यक्रमाचे डिटेल राज भकले तुम्ही सांगा. नमस्कार. आमचे कपलेश्वर पंचायतान हे जवळजवळ 500 ते 600 वर्षा इतिहास असलेले पुरातन असे पंचायतान असा. हाजे सकल 5 देव येतात. कपलेश्वर हो मुख्य देव कपलेश्वरी हांगा आसा. माधव गोविंद रामेश्वर हो अगस्तीपूर हांगा आसा. कमलेश्वर कोण ढवळी हांगा. बेताळ गांवठण कवळे हांगा. आणि भगवती देवी ढवळी हांगा आसा. तर हाजे अंतर्गत भगवती देवीचे नवीन मंदिर हाजे बांधकाम जवळजवळ 2 वर्सां पहिली चालू झाले. आणि सगळ्यांच्या एकदम उत्कृष्ट अशा सहभागाने एक प्रशस्त अशी वास्तू तयार झाली असा. तर हातून आर्किटेक्ट श्री व्यंकटराम शिरगावकर आणि पुरातन आणि नवीन अशा दोन्ही आर्किटेक्चरांचे मिश्रण करून एक सुंदर असे देऊळ निर्माण झाले असा. या देवळाचे सिव्हिल इंजिनियरचे काम मनोज आमशेकार हाणी केले असा. जाल्यार कन्स्ट्रक्शन स्थानिक कंत्राटदार दीपक रघु नायक हाणी केले असा. या नवीन देवळाची प्रतिष्ठापना 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर 2023 हाजे मदीं जातली. तर हाजे डिटेल कार्यक्रम असो आसा. 2 नोव्हेंबर म्हणजे बिरेस्तारा सकाळी धार्मीक कार्यक्रम चालू जातले. मागीर सांजे 5 वरांचेर नूतन मूर्तीची कपलेश्वरी ते ढवळी वाया तिस्क फोंडा अशी मिरवणूक जातली. या मिरवणुकीन वाजत गाजत एकदम मिरवणूक जातली. हातून आमचे दिंडी पथक असतले. त्याचप्रमाणे ट्रेडिशनल म्हणजे आमची पारंपारिक दिवजां घेऊन आमच्या गांवच्यो सुवासिनी देवीक हातून व्हरतली. नवीन स्थानाचेर व्हरतली. मागीर राती राक्षोग्न होम हो कार्यक्रम धार्मीक कार्यक्रम जातलो. दुसऱ्या दिसा 3 नोव्हेंबर म्हणजे शुक्रारा सकाळी परत धार्मीक विधी चालू जातले. आणि 9:13 परमपूज्य ब्रह्मानंद सरस्वती स्वामीजी हे शंकरमठ कुंठा हांगाचे स्वामी आसात. त्यांच्या हस्ते शिखर कलश प्रतिष्ठापना जातली. ताज्या उपरांत स्वामीचे आशीर्वचन जातले आणि गंगापूजन आणि अन्य धार्मिक विधी जातले. सांजचे 7 वरांचेर निलायम स्कूल ऑफ आर्ट ढवळी हांचो नृत्य गंध हो कार्यक्रम जातलो. तिसऱ्या दिसा म्हणजे 4 तारखेक शेनवारा सकाळी धार्मीक विधी चालू जातले. सांजचे 7 वरांचेर प्रसिद्ध कलाकार आणि झी महागायक विश्वजीत बोरवणकर आणि शरयू दाते हांचे मराठी आणि हिंदी गाण्यांचा कार्यक्रम जातलो. हाजे सूत्र निवेदन प्रसिद्ध निवेदिका अनुश्री फडणीस देशपांडे ही करतली. शेवटच्या दिसा म्हणजे 5 तारखेक आयतारा सकाळी 8:22 शुभमुहूर्ताचेर देवी भगवतीचे नूतन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा जातली. ताज्या उपरांत महापूजा जातली. 12:30 महाआरती जातल्यो आणि उपरांत महाप्रसाद जातले. त्या दिसा सांजचे 5 वरांचेर सुहासबुआ वजे हांचे चक्री किर्तन जातले. ताज्या उपरांत 7 वरांचेर पालखीतल्यान मिरवणूक जातली देवीची. आणि 7:30 वरांचेर सरस्वती मंदिर मंडळ दाग फोंडा हांचे रथोत्सव हे नाटक जातले. तर असो हो 4 दिसांचो भरगच्चो असो कार्यक्रम आयोजित केल्लो आसा. तुमच्या माध्यमांतल्यान गोवाभर हाजी प्रसिद्धी जावची आणि भाविकांक हांगा येवपाक हे मेळचे अशें आमकां दिसता. धन्यवाद.